मुलांनो नमस्ते. आज आपण सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ बघणार आहोत. या काळामध्ये वाक्यरचना कशी असते? कर्ता अधिक शाल किंवा वेल अधिक मूळ क्रियापद अधिक इतर शब्द. या काळात क्रियापदाचा अर्थ उठेन, बसेन, खाईन, पीन, रडतील, हसतील असा करतात. आता नमुन्यादाखल ही तीन क्रियापदं घेतलेली आहेत, आपण ती वाक्यानुसार बघूया. ठीक आहे, वाक्यरचना कशी असते? करता, त्याच्यापुढे शाल किंवा होईल. आता मी करता लिहिलेला इथे आय. लक्षात ठेवा, भविष्यकाळामध्ये आयच्या पुढे आय करता असेल तर त्याच्यापुढे शाल येतं, बाकी सगळ्या कर्त्यांच्या पुढे विल येतं. आयला फक्त शाल लावायचं, बाकी सगळ्याला विल. आता कर्त्याच्या पुढे शाल किंवा विल लिहायचं आहे. करता आहे आय, त्याच्यापुढे मी लिहिते शाल. ठीक आहे, त्याच्यापुढे काय लिहायचं आहे? मूळ क्रियापद. आपलं पहिलं क्रियापद काय आहे? ग्राइंड. मूळ क्रियापद लिहायचं. हां, मूळ क्रियापद काय आहे? ग्राइंड. आता ग्राइंड म्हणजे काय? दळणे, है ना. पण अर्थ कसा करायचा आहे? उठेन, बसेन, खाईन, पीन म्हणजे दळेन. याचा अर्थ काय होईल? दळेन, मी दळेन. आता इतर शब्द लिहायचे तर अर्थ पूर्ण करायला, मग मी दळेन काय? दळेन मी गहू, ज्वारी, धान्य, है ना. आय शॅल ग्राइंड, मी लिहिते गहू, व्हीट. ठीक आहे, अर्थ लिहिते मी गहू दळेन. अजून एक बघूया, कथा आहे वी. आता आयच्या पुढे शाल लिहायचं, बाकी सगळ्याच्या पुढे विल लिहायचं. आता वीच्या पुढे लिहिते विल. पुढचं क्रियापद काय आहे? बिल्ड. आपल्याला मूळ क्रियापद लिहायचं आहे. बिल्ड, बिल्ड म्हणजे बांधणे. वी म्हणजे आम्ही, बिल्ड म्हणजे बांधणे. अर्थ कसा करायचा आहे? उठेन, बसेन, खाईन, पीन, रडतील, है ना. मग बांधणेचं काय होईल? आम्ही बांधू. काय बांधू? घर बांधू, घरट बांधू, दुकान बांधू, शाळा बांधू, है ना. काय लिहूया? वी विल बिल्ड अ हाऊस. आम्ही घर बांधू. ओके, आणखीन एक बघूया. आता करता घेऊया शी. शीच्या पुढे काय लिहिणार? शाल का विल? विल लिहिणार. आयच्या पुढे शाल, बाकी सगळ्याला विल. तिसरं क्रियापद काय आहे? हँग. आपल्याला लिहायचं मूळ क्रियापद, है ना. मग शी विल हँग. हँग म्हणजे काय? टांगून ठेवणे. ती टांगून ठेवेल. काय टांगून ठेवेल? कपडे, क्लोथ्स. ती कपडे टांगून ठेवेल. ओके, कालच्यासारखी काही क्रियापद देते, त्या क्रियापदाचे या वाक्यरचनेनुसार आणि क्रियापदाचा जसा अर्थ करायचा त्या नियमानुसार अर्थ करा. सगळ्या क्रियापदांची वाक्य करा. ओके,